आता आपल्यासमोर सादर होणार आहे. हॅमलेट नाटकाचा एक छोटा भाग आपल्यासमोर ठेवून येतात आहे आपल्या बिल्डिंगमधले वयाने सगळ्यात लहान हौशी कलाकार. राणी गर्टूट, आपण असा बेचैन का? आज तर आपला मुलगा येणार, आपण आनंदात असायला हवं. त्याचीच तर काळजी आहे मला महाराज. मला हॅमलेटचा वागण्याचा अर्थच कळत नाहीये. त्याला बहुतेक काहीतरी कळलेलं आहे, त्याला शंका येते. कुठल्याही क्षणी तो येत इथे येईल. त्याची तुम्ही काळजीच करू नका, मी स्वतः त्याची समजूत काढेल. बंडू काका किती छान काम करतायत ना. खरंच ग, मला वाटलंच नव्हतं एवढं जमेल असं. राजकुमार हॅमलेट येत आहे. तो माझा मुलगा येतो. तुकडी 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 तुकडी. हॅमलेट बाळ, आलास तू? होय आई. आई प्रणाम करतो. सुखी राहा, जा तुझ्या काकांना भेट. काका प्रणाम करतो. हेल्मेट माझ्या लेकरा. काका हेल्मेट नाही हो, हॅमलेट हॅमलेट. तू आलास, मला केवढा आनंद झाला. माझा आनंद गगनात मावेन असा झालेला आहे. शिपाई महाराज, शिपाई जा सगळ्या राज्यात पेढे वाटा. हो हो महाराज. बाळा, मला ठाऊक आहे तुझे काका गेल्यामुळे तू दुःखात आहेस. महाराज, त्याचे काका नाही गेले, त्याचे वडील गेलेत. काका तर तुम्हीच आहात. अरे मीच बंडू काका नाही का? बंडू काका नाही काय? बरोबर आहे की नाही? कौतुक काय केलं, लगेच गोंधळ घातला. अहो हो, तुम्ही ते हॅमलेट नाटकातले राजा आता कोणतो? मग बाळा, तुझे वडील गेल्यामुळे तू दुःखात आहेस, पण जे हस्तलिखित असत, जे निम्न लिखित असत, जे भाकीत असत, जे टाकीत असत, हो टाकीत पाणी असत. ए बाबरे, विधी लिखित, विधी जे विधी लिखित आहे ते घडतच, पण त्याचा शोक करू नकोस, त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस. कारण तुझे वडील गेले तर काय, तुझा हा आजोबा अजून जिवंत आहे. तुम्ही माझे काका आहात ना? हो, मग मीच बंडू काका नाही. काका, तुम्ही या नाटकात क्लॉडियस राजाची भूमिका करताय. किंवा बाळा हॅमलेट, या नगरीचा राजा मी आहे, आणि आता तुझी आई ही माझी भगिनी आहे. भगिनी नाही, अर्धांगिनी. ती तू आहेस ना? तेच तर दुर्दैव आहे माझं. मी ना आता काही सांगतच नाही, तुम्हाला काय वाटेल ते बोला. सगळ्या नाटकाचा विस्का करून टाकलाय. तो शेक्सपियर रडत असेल ढसा ढसा तुमचं हे हॅमलेट बघून. काकू काकू तर रडू द्या. काका तुम्ही चांगलं करता, तुम्ही कंटिन्यू तुमचं हॅमलेट चालू राहू द्या. किंवा बेटा हेल्मेट. काका, मी खूप लांबचा प्रवास करून आलोय, त्यामुळे दमलोय, त्यामुळे मला आता विश्रांतीची गरज आहे. त्यानंतर आपण एकत्र बसून जेवण घेऊया. मी येणार म्हणून तुम्ही आनंदाने पंचपक्वान्न करायला सांगितलीच असतील. मग आता काय आई, चला आपण जाऊया आता. चला जा बाळा, तू विश्रांती घे. जा राणी गरुड, तुम्ही जा. हा हा, उडत उडत जा गरुड, उडत उडत. अहो अहो, त्यांना घ्यायची तेव्हा घेतील विश्रांती. चला तुम्ही चला बरं आता, चला. अगं मला काय झालं, मी ठाकते काय? ऍब्सोल्युटली माझे अजून संवाद बाकी आहेत. कसले संवाद? काय संवाद बोलायचे ते घरात बोला आता. चला चला. एक मिनिट, तू आता एक अक्षर जर मला बोललीस ना, तर घरातले सगळे डबे मी वरच्या फळीवर ठेवून देईन. फक्त कशी काढतेस ती? डब्यांचं काय बोलताय? आधी तो मिक्सर दुरुस्त करा. अजिबात करणार नाही.
पाट्यावर वाट हो का मग आता बिन वाटण्याचंच खायला घालते की नाही बघा. अरे दादा तू मला वाढले नाहीस ना तरी माझी मुलगी आहे ती मला जेवायला घालेल. बघते ना कशी घालते ती बघ. काका चला आपण आज जाऊ. चल हे नाही नाही माझं हॅमलेट आहे अजून. हा मी करणार आता माझा संवाद बाकी आहे. अजिबात नाही तुम्ही जा इकडनं दोघी जळे. मी इथून नाही हलणार. काहीतरी काय काय मला डायलॉग संपवू दे ना. अरे चला मुलांना आता आपण एक गेम खेळणार आहे. हे बघा ह्या टेबलवर काचेचा बाऊल आहे. यात काही चिठ्ठ्या आहेत. हे एक एक करून तुम्हाला काढायची आहे आणि या चिठ्ठीमध्ये जो विषय येईल त्या विषयावर सुचेल ते बोलायचं आहे. चला वन बाय वन. माझी शाळा माझी शाळा मला खूप आवडते. आता तुझा नंबर. ऑल द बेस्ट. हा अरे देवा यशला फोन करायचा राहिला. त्याला परीचा डान्स बघायचा होता. हॅलो यश. हा कधी आहे परीचा परफॉर्मन्स? सॉरी यश परीचा डान्स मगाशीच संपला. झाला अगं पण तू मला व्हिडिओ कॉल करणार होतीस. अरे मी पण एवढी एक्साइटेड होते की मी विसरले. पण कोणीतरी व्हिडिओ शूट केला असेल तो मी नंतर तुला दाखवते. पण आता तिचा गेम सुरू आहे. परी सगळ्यांसमोर काहीतरी बोलणार आहे. थांब मी तुला व्हिडिओ कॉल करते. माझा विषय आहे माझी आई. माझी आई मला खूप आवडते. ती माझ्यावर खूप प्रेम करते. ती चिडली ना की जाम डेंजर आहे. एक दपाटा देते जाम लागतो तिचा हात. पण माझी आई कशाला घाबरत नाही. डेंजर काकांना पण नाही घाबरत. फक्त मला इंजेक्शन देताना रोज रडते. मोठं मला माझ्या आई सारखं स्ट्रॉंग बनायचंय. माझे बाबा इथे आमच्या बरोबर राहत नाही. मला त्यांची आठवण सुद्धा नाही येत. कारण माझी आई माझी खूप काळजी घेते. तिने मला प्रॉमिस केलंय की कुठे कुठे मला सोडून जाणार नाही. आणि मी पण तिला कुठे सोडून जाणार नाही. माझी आई जगातली सगळ्यात बेस्ट आई आहे. आय लव्ह यू आई. नेहा खरंच आज तुझ्या मुलीला मी कामाला लावायला नको होतं ग. खरंच मला माफ कर. खूप गुणी आहे ग मुलगी तुझी. काळजी घे तुझी. बाळा तुला माहितीये तुझी आई जगातली बेस्ट आई का आहे? का? कारण माझं बाळ माझी परी जगातली बेस्ट मुलगी आहे म्हणून.
अरे पिकुजू बाळा काहीतरी खाऊन घे, हे बघ किती छान छान डिशेस बनवलेत, का तुझ्यासाठी फ्रेंच टोस्ट बनवायला सांगू? मला नकोय, मला नाही आवडत, हे रोज खाऊन खाऊन मी बोर झालोय, मला पिझ्झा पाहिजे, मला बर्गर पाहिजे, मला हे नकोय. अहो तुम्ही तरी काहीतरी सांगा ना ह्याला. मी अरे याला याला काय सांगायचंय, हे सांगून पटणार आहे त्याला? पुतण्या म्हणून काहीतरी सांगायला गेलं ना, याची आई येते भस्कर अंगावर, पटतं का तिला काही सांगितलेलं? खर तर कमीच खायला पाहिजे, खाऊन खाऊन काय झालंय बघ त्याच. मला नकोय, मला पिझ्झा हवाय, पिझ्झा, मला हे सगळं नकोय. पुष्कराज काय वागणूक आहे हा बेटा? आपण नशीबवान आहोत की आपल्याला खाण्यासाठी एवढे ऑप्शन अवेलेबल आहेत? बाहेर लोकांना दोन वेळ नीट खायलाही मिळत नाही, त्यामुळे जे समोर आहे ना ते खा गपचूप. बी अ गुड बॉय, कम ऑन. मॉर्निंग. मॉर्निंग मॉर्निंग. काकू मी सांगितलं त्याला, आता खातोय ना. बरं झालं तू बोललास ते याला, आणि मोठा भाऊ आहे तुझ्याचा, बोलत जा, रागवत जा याला हक्काने. काकू मला एवढंच वाटतं की थोडीशी शिस्त असायला. हो ना पुष्कराज बेटा, तू अजून खूप लहान आहेस, पण जी गोष्ट आपल्याला सहज मिळते ना त्याची थोडी तरी किंमत असायला. बरोबर आहे तू बोललास ते, जे कष्ट करून कमवतात ना त्यांना कळत रे हे सगळं, ज्यांना ओरबाडूनच खायची सवय आहे त्यांना कुठून कळणार? अरे ज्यांना फक्त प्यायचंच माहितीये त्याला तरी कसं कळणार? बोलला पिकुजू, चल तुझ्यासाठी पिझ्झा मागवते मी. ओके रूम मध्ये जाऊया, ऑनलाईन क्लासची वेळ झालीये. अय्या माझ्या पण ऑनलाईन क्लासेसची वेळ झालीय, हल्ली ऑनलाईन पेंटिंग शिकतेय ना मी. आलेच पप्पा, येते रे यश. कम ऑन पिकुचू प्लीज, ऑनलाईन क्लास आहे तुझा, बस कुठे तुझा लॅपटॉप? वेअर इज मम्मा? मला आत्ताच्या आत्ता पिझ्झा पाहिजे. ओ बेबी थांब ना, आधी आपण क्लास जॉईन करूया, अटेंड करूया, नंतर पिझ्झा देते. ओके नाही आत्ताच्या आत्ता मला पिझ्झा पाहिजे. पिकुचू लिसन टू मी, हे बघ तुला माहिती आहे ना आजोबांसमोर मला असं बोलावं लागतं, वागावं लागतं. ओके सो तू हट्ट करू नको, जरा शांत हो, देते मी तुला, आधी ऑनलाईन क्लास जॉईन करूया नंतर. ओके नाही मला आत्ताच्या आत्ता पिझ्झा पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे, मला पिझ्झा पाहिजे. शांत हो जरा प्लीज, काय चाललंय? नाही मला आत्ताच्या आत्ता पिझ्झा पाहिजे. झालंय काय, हा असा का ओरडतोय? सीमा सीमा नाही हो, सिम्मी. तुम्ही तुम्ही आवरा याला. नाही मला आत्ताच्या आत्ता पिझ्झा पाहिजे, चॉकलेट पाहिजे आणि आईस्क्रीम पण पाहिजे. ओके ओके मीना प्लीज, ह्याला घेऊन जा ताबडतोब, आणि ह्याला काही चॉकलेट आईस्क्रीम काय काय हवंय ते दे, आणि माझं डोकं जरा शांत होऊ दे. जा ते गुड. कमाल आहे तुझी सिम्मी, अगं किती रडत होता आपला मुलगा, एका मिनिटात शांत केलंस तू त्याला. मला नसता जमलंय. तेच तर, तुम्हाला काहीच जमत नाहीये म्हणून सगळी कामं मलाच करावी लागतात. असं काही नाहीये. हा दिसतंय म्हाताऱ्यामुळे संताप संताप झालाय माझा. पप्पा, आता पप्पानी काय केलं? तेच तर, काहीच करत नाहीये ते, इस्टेट आपल्या नावावर करतच नाहीये ते, सगळे स्वतः घेऊन बसले. त्यांना ना फक्त त्यांचा लाडका नातू यश तेवढाच दिसतो, आपल्याबद्दल काहीच वाटत नाहीये त्यांना. माझा विचार पिकुचू, त्याची येता जाता चेष्टा करत असतात, मला वाटेल ते बोलतात, अपमान करतात माझा. फोन दाबून भुक्याचा मार झालाय सगळा. सिम्मी कोणी दाबलंय तुझं तोंड? तुम्ही ना प्लीज मला इरिटेट करू नका, आणि जर कोणी माझं तोंड दाबलं तर तुम्ही काय करू शकणार आहात का? ए मी जस्ट शट अप. यश मुंबई ऑफिसला आल्यापासून पैसे येण्याचे सगळे मार्ग बंद झालेत,
हवा तसा पैसा खर्च करता येत होता पण आता तोही नाही. पण मी पण सिम्मी आहे. समोर रस्ता नसेल ना तर तो खोदून नवीन तयार करेन. काही झालं तरी मला जे हवंय ते मी साध्य करणारच. आता असा काहीतरी डाव टाकावा लागेल की म्हातारा स्वतःहून मला पैसे देईल. सिम्मी अगं काय करणार आहेस तू? गुड मॉर्निंग एवरीवन. अरे जमीर गुड मॉर्निंग. अरे वा छोटा काका यश आजोबा आणि मी आज ब्रेकफास्ट टेबल वरती आपली ओरिजिनल गँग एकत्र आहे. क्या बात है. आता कुठे मी मेंबर राहिलोय या गँगचा? राहिलोय का? जे स्वतः नाम झालेत त्यांना दुसऱ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही आहे. बोलायलाच पाहिजे का दर वेळेला? आजोबा समेत. नाही मला खायला काही नकोय. ते पोटभर खाऊन आलं. मी जरा एवढा कॉल अटेंड करून येतो. कॉल कोणाचा कॉल आहे? प्रायव्हेट कॉल आहे. नाही नाही ऑफिस मध्ये इथे नेटवर्क नाही म्हणून जरा बाहेर येतो. जग्गू यू आर राईट. प्रायव्हेट कॉल म्हणजे पर्सनल कॉल आणि पर्सनल कॉल म्हणजे डबेवालीचा कॉल. हॅलो. हा नेहा बोल. मी तुला सांगितलं होतं माझ्या घरासाठी तुझ्या एरियात चौकशी करणार. काय झालं त्याच? नेहा ऍक्च्युली मला वाटत नाही तुला त्याची गरज पडेल म्हणून. नाही रे मला ऑफिस मधनं ऍडव्हान्स सॅलरी मिळणार होती पण त्याचं पुढे काहीच नाही घडलं. नाही नाही सी ऍडव्हान्स सॅलरी तुला मिळेल असं वाटतंय मला कारण मी पर्सनली बोललोय सरांशी आणि त्यांनी पुढची प्रोसिजर सुरूही केली होती. इफ आय एम नॉट रॉंग. तू कशाला बोललास? सो की नेहा मी बोललो काय अजून कोणी बोललं काय? तुझं काम होणं महत्वाचं आहे. आय प्रॉमिस तुला ऍडव्हान्स सॅलरी नक्की मिळेल. ओके चल बाय. प्रॉमिस. काय आमचं काय प्रॉमिस? वचन. वचन वचन म्हणजे वादा. वादा वादा. जो वादा किया वो निभाना पड़ेगा निभाना पड़ेगा. तो वादा फॅन्टॅस्टिक एकदम. अजून एक वादा होऊन कुठला? वादा करले साजना तेरे बिना मैं ना रहूं मेरे बिना तू ना रहे हो के जुदा. वादावरती खूप आहे. म्हणजे अजून एक तुम्हाला सांगतो. क्या हुआ तेरा वादा. काका तू सुद्धा सिरियसली? आपला जुना गँग. खरंय. थोडं कामाचं बोलूया. काका अरे आजोबांना त्यांच्या रूम पर्यंत सोड ना. हो मी जातो. नाही नाही सोडेल तो तुम्हाला. काका जरा सोडून या आजोबांना सोडून या. क्या हुआ तेरा वादा. त्या कामाचं बोलूया. परत ही लंडनची ऑनलाईन कॉन्फरन्स कधी स्केड्यूल केली आहे? ती डील खूप महत्वाची आहे समीर. ती आजच्या आज झाली पाहिजे. राईट. एव्हरीथिंग ओके विथ दुबई ऑफिस? ऍब्सोल्युटली. गुड. बरं हे नेहाचं ऍडव्हान्स सॅलरीचं काही होणार आहे? ते काम ऑलमोस्ट होत आलेलं आहे. मला तर वाटतं तिच्या अकाउंटला ऍडव्हान्स सॅलरी जमा सुद्धा झाली असेल. बॉय